ठळक घडामोडी. बेकायदेशीर फलक झळकवणाऱ्यावर न्यायालय अनेकदा ताशेरे ओढत असते, मात्र याच न्यायालयाच्या संरक्षण भिंतीवर लावलेला फलक सध्या चांगलाच चर्चेत आलाय. यामुळे स्वतःच्या संरक्षण भिंतीवरच्या होल्डिंगची चौकशी करण्याची वेळ मुंबई उच्च न्यायालयावर आली आहे. बेकायदेशीर फलक लावणाऱ्यांवर न्यायालय अनेकदा ताशेरे ओढत असते. यस न्यायालयाच्या संरक्षक भिंतीवर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने लावलेला फलक चांगलाच चर्चेत आलाय. या फलकावर समाजातल्या दुर्बल घटकांसाठी कायद्याच्या सेवा मिळवण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. यामुळे स्वतःच्या संरक्षक भिंतीवरच्या होल्डिंगची चौकशी करण्याची वेळ मुंबई उच्च न्यायालयावर आली. न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती एम एस सोनक यांच्या खंडपीठासमोर या फलकाच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सुस्वराज फाउंडेशनतर्फे दाखल करण्यात आली असून यावर सध्या सुनावणी सुरू आहे. कल्याण पूर्वेकडील नेतवली येथील एका विहिरीत गुदमरल्याने तिघांसह अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागलाय. कोणत्याही सुरक्षेविना विहिरीत उतरलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा असा हकनाक जीव गेल्याबद्दल परिसरात संताप व्यक्त होत आहे. डोंबिवली खंबाळपाडा परिसरात ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरलेल्या 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याण पूर्व येथे अशीच एक दुर्घटना घडली. सांडपाणी मिश्रित विहीर साफ करण्यासाठी उतरलेल्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी केलेल्या 2 व्यक्तींचा बुडून मृत्यू झालाय, तर त्यांना वाचवण्यासाठी या विहिरीत उतरलेले अग्निशमन दलाचे 2 कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. कोणत्याही सुरक्षेविना विहिरीत उतरलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा असा हकनाक जीव गेल्याबद्दल परिसरात संताप व्यक्त होतोय. मृतांमध्ये अनंत शेलार, प्रमोद वाघचवडे असे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असून राहुल गोस्वामी, गुणवंत गोस्वामी यांचाही समावेश आहे. भीमाशंकर मंदिरासमोर असलेल्या विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. याच विहिरीत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यातील सांडपाणी मिसळत असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली होती. या सांडपाण्यांमुळे विहिरीत मोठ्या प्रमाणात विषारी वायू निर्माण झाला असून हाच वायू 5 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांनी स्वतःच्या निर्णयाने 2 रुपये भाडेवाढ करून व त्यांचे फलक डोंबिवली शहरामध्ये लावले असून परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी संजय ससाने यांनी कुठल्याही नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं बजावले आहे. RTOचे सकाळपासूनच पथक शहरात आल्याने भाडेवाढ घ्यायची की नाही या संभ्रमात रिक्षा चालक होते. यावर ज्यादाचे भाडे घेतले तर दंडात्मक कारवाई होणारच असे RTO मोटर वाहन निरीक्षक राजेश परदेशी यांनी स्पष्ट केले. प्रवाशांनी ज्यादाचे भाडे न देण्याचे सांगत रिक्षा चालकांनाही नियमांप्रमाणेच वागण्याचे आदेश, तसेच आदर्श रिक्षा चालक मालक संघटनेने जे दरवाढीचे फलक लावले होते ते तातडीने काढण्यास सांगितले. यानुसार काढलेले फलक रामनगर पोलिसांकडे जमा करण्यात आले. यापुढे जर नियमांचे उल्लंघन करून भाडेवाढ आकारण्यात आली तर कठोर कारवाईचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिले होते. प्रतिनिधी मीनाक्षी बनसोडेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नगर व नाशिक जिल्ह्याच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, मात्र या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा नाहीये. यामुळे समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले, मात्र या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीत पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे अनेक गाड्या वाहून जात असल्याचे चित्र दिसून आले. ऊस दराचा सांगली जिल्ह्यात भडका उडू लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 22 ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर फोडत ऊस वाहतूक रोखली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली येथे ऊस वाहतूक रोखून धरली असून शिराळा तालुक्यात गांधीगिरी मार्गाने स्वाभिमानी ऊस तोडणी व वाहतूक बंद पाडली होती. इस्लामपूर व आष्टा या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरत 22 उसाने भरलेले ट्रॅक्टर व ट्रॉलीचे टायर फोडले व यावेळी जवळपास 100 हून अधिक टायरची हवा सोडण्यात आली. 9.50% रिकव्हरी बेसवर FRP अधिक 200 रुपये दर जाहीर केल्याशिवाय जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यावेळी जाहीर करण्यात आली. कमला मिल कंपाऊंड अग्नितांडव प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींचा जामीन हायकोर्टाने फेटाळला असून जे घडलं ते अपघात असला तरी ज्या परिस्थितीत हे पब चालवले जात होते ते टाळता आलं असतं तर ही जीवितहानी टाळता आली असती असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलंय. कमला मिल कंपाऊंड येथील वन अबाव व मोजोस बिस्टो या रेस्टो बारला लागलेल्या आगीत गुदमरून 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आरोपींवर नामजोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केला.
आरोपीने न्यायालयात जामीन मागितला होता, मात्र जे घडले तो अपघात असला तरी ज्या परिस्थितीत हे पब चालवत होते ते टाळलं असतं तर ही जीवितहानी टाळता आली असती, असं निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवलं आहे. आरोपी युग पाठक, जिगर संघवी, कृपेश संघवी व अभिजित मानकर यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कामाच्या वादातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इस्टेट विभागाच्या प्रमुख कार्यकारी अभियंत्यावर दोघांनी ऑइल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात इस्टेट विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता आर व्ही पाटील यांच्यावर कामाच्या वादातून ऑइल ओतले असल्याचे समोर आले. तसेच पाटील यांना मारण्यासाठी आरोपी अभिजित साठे व नितीन प्रसाद यांनी मोठा दगड व काडेपेटी सुद्धा आणली होती, अशी माहिती समोर आली. पाटील यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत राहा आधार न्यूज. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात पुढील ठळक घडामोडी. ऐन दिवाळीत सिलेंडरच्या किमतीत भडका उडाला आहे. यात अनुदानित व विना अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली असून अनुदानित घरगुती सिलेंडरच्या किमतीत 2.94 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर विना अनुदानित गॅसच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली आहे. गृहिणींना इंधनाच्या धुरापासून सुटका मिळावी म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना गरिबांसाठी लागू केली आहे. मात्र आता सिलेंडरची किंमत वाढल्याने गरिबांना वाढीव दरात सिलेंडरची खरेदी आवाक्याबाहेर झाली आहे. यामध्ये 14.2 किलोचे अनुदानित प्रति एलपीजी सिलेंडरचा भाव 502.40 रुपयांवरून 505.37 रुपयांवर पोहोचला आहे, तर विना अनुदानित सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ होऊन ती प्रति सिलेंडर 880 रुपयांवर पोहोचली आहे. एलपीजी सिलेंडरच्या दरात अशीच वाढ होत राहिली तर राज्यांमध्ये गॅसचा उपयोग कमी होऊन पुन्हा लाकडांवर स्वयंपाक करणे सुरू होईल. मुंब्रा बायपासवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघातामुळे मुंब्रा बायपास मृत्यूचा सापळा बनत चालली आहे. या रस्त्याने अवघ्या 2 महिन्यात 5 प्रवाशांचे बळी घेतलेत. दुरुस्ती कामानंतर मुंब्रा बायपासवर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढू लागल्याने केवळ 2 महिन्यात 15 पेक्षा जास्त छोटे मोठे अपघात झाल्याने 5 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. बायपासवर सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग काहीच करत नाही असे ठाणे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येते. रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने वेळोवेळी अनेक कार्यक्रम राबवले जातात, मात्र इथे राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे अनेकांचे बळी जात आहेत. यामुळे सरकारवरच निष्काळजीपणा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी जोर धरू लागली. प्रतिनिधी चैताली शिंदेसह आधार न्यूज मुंबई डेक. अलिबागचा जलदुर्ग कुलाबा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक ठेवा आहे, मात्र याच ऐतिहासिक ठेवेची दुर्दशा होताना दिसत असून कुलाबा किल्ल्यातील गैरसोयीबाबत पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटक व शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. अलिबागमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक कुलाबा किल्ला पाहण्यासाठी येतो. 30 ते 35 किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी अष्टागर या नावाने ओळखली जाते. या अष्टागरचा राजा म्हणजे किल्ले कुलाबा. अलिबागचा पाणकोट शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले यांपैकी एक किल्ले कुलाबा. कुलाबाने प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई व सुरते शेवटी इंग्रज असे कालखंड पाहिले. इंग्रजांना समुद्रावरती शिवाजी असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाबाला मिळाला. तर दुसरीकडे किल्ल्यात असलेली स्वच्छतागृह बंद असून येणाऱ्या पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय नसून कुलाबा किल्ल्यातील या गैरसोयीबाबत पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटक व शिवप्रेमींमध्ये नाराजी दिसून येते. अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील 154 PSI अधिकाऱ्यांना पदोन्नती नाही तर सरळ सेवेत असल्याचे प्रतिज्ञापत्र देऊनही गृह खातं त्यांच्या नियुक्तीसाठी वेळकाढूपणा करत असल्याचे समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः 154 PSI यांना सेवेत सामावून घेत असल्याची घोषणा मीडियासमोर केली होती. मात्र 8 दिवस उलटून गेले तरी त्यांचंच गृह खातं नियुक्तीची ऑर्डर काढायला तयार नाही. यामुळे सरकार दिवाळीपूर्वी 154 PSI नियुक्ती देऊन त्यांना भेट देणार की त्यांची दिवाळी अंधारात जाणार असा प्रश्न या सगळ्यांना पडला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 154 PSI हे ट्रेनिंग घेतल्यानंतर देखील त्यांना एका न्यायालयाच्या निर्णयामुळे रुजू करून घेणं हे शक्य होत नव्हतं. या संदर्भात आम्ही निर्णय घेतलेला आहे. हे कुठलंही प्रमोशन नाही आहे. या ठिकाणी ते रेग्युलर एक्झाममधनं आलेले PSI आहेत. त्यांनी ट्रेनिंग पूर्ण घेतलेलं आहे, त्यामुळे यांना नोकरीमध्ये आम्ही सामावून घेतो. कळवा येथील पोलीस
स्थानकाच्या हद्दीत घरफोड्यांचे प्रमाण वाढले असून गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी परिसरात गस्त घालण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कळवा पोलिसांना दिलेत. तसेच दोन घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनाही पकडण्यात कळवा पोलिसांना यश आले आहे. कळवा मुंबडा परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरटे कळवा पोलीस स्टेशन हद्दीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी शादाब कमर सिद्दीकी व संतोष किसन नाईक या दोघा चोरट्यांना अटक केली आहे. यांनी कळवा व मुंबडा परिसरात 12 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तब्बल 8,48,500 रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केलाय. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांवर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल करत ही कामगिरी झोन 1 पोलीस उपायुक्त डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बांगडे, पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर तसेच पोलीस उपनिरीक्षक SH पाटील, पोलीस उपनिरीक्षक सय्यद या पथकाने केली आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.